नमस्कार, मी दिव्या शेळके, आपल्या सर्वांचं वृत्त मराठीमध्ये स्वागत. ऐरोली येथील विटभट्टी येथील सेक्टर 1 मध्ये पेपर कंपनीला शनिवारी दुपारी 3:30 दरम्यान अचानक आग लागली. या आगीत कंपनीतील मालाचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की आगीमुळे आजूबाजूच्या कंपन्यांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता होती. ऐरोली अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. कोपरखर्णी येथून देखील 1 गाडी रवाना झाली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर तब्बल 6 तासांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. या आगीत प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागलेल्या कंपनीत 15 ते 20 महिला काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या आगीत 1 महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. सिद्धार्थ गजभर, वृत्त मराठी, नवी मुंबई. लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब.